तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। वारा आहे, वारा भरपूर वारा आहे, जाम वारा आहे, वारा तर आवाज येईल पूर्ण। आज बालावर आलो तो पण मच्छी पकडायला फली आणि हा बाल आपला। आता इथं काय भेटतंय ना ते बघू, जे काय भेटल ते तुम्हाला दाखवील मी। बघा बाल, पाणी आहे अजूक, समुद्रामध्ये पाणी आहे, एकटाच आहे आज। बघा सगळीकडे जिटा आणि खाली तिकडे समुद्र आपला। बाल खूप असा चाफाचा लागतो तो, असला का भेटता आताला तो। इथं तर काय ना वाटत। हा बघा खूप आला करतो। बघा आता तुम्हाला बसतो ना तो पाण्यामध्ये। हा बघा आता घरी गेलो, मस्त याची रेसिपी कशी असतं ना, एक नंबर अशी भारी। आता इथं आतमध्ये जाऊ नको बघू, त्यांच्या साईडला काढून नको बघ। या साईडला तर काय नव्हता, इथून इथं आलो आता। इथं बघू भेटतंय का, जरा असं भेटलं तरी बस, जास्ती नको। कसा बसतो ना खूप चिखलावर, तरताच असतो तो बघा, असा बसतो तो खूप चिखलावर। याच्यामध्ये ऐका बघू आता दुसरा। हाय हे बघा खुबा, हे खुबा खावायचा खूप जाम भारी लागतं ना खावायला। हे त्याच्यासाठी मेहनत पण जाम आहे। बघा जंगल आहे पूर्ण, जंगलामध्ये एकटा चालू आहे। हा बघा कसा बसलाय, बघा चिखल घेतलाय अंगावर त्यांनी आणि बसलाय तो। बघा कलरचा, कलरचा याच्यापासून लई वतन तयार, काही ना काही म्हणजे बहुतेक पदार्थ तयार, खाण्यासाठी वापर करू शकतो आपण। काहीतरी औषध पण होतं, परत काहीतरी दुसरं काहीतरी होतं याच्यापासून, मला पण तेवढं माहिती नाही। ही बघा, ही आता दुसऱ्या कोशीवर आलो होतो आपण, दुसरी मोठी एक पाऊली पहिला आलो त्याच्याकडे। आता तुम्हाला मी खूप बरा करतो, बघा कसा बसलेला असतो चिखलावर, असा पाऊल असतं ना, पाऊल मोठी, त्याला असं ताट चिकल असतं, ते ताट चिकल्याला असं बसलेला असतो तो। बघा असला बसलाय बघा खुबा भारी ना एकदम। हे बघा दोन आहे पाऊलच, एक दुसरा आहे का बघू आपण। वा घरी गेल्यावर मस्त पैकी खुब्यांची, खुब्याचा कसा बनवतात ना खिमा, तो बघायला भेटेल मला खिमा, खुब्यांचा खिमा आपण आता डबल हात दोन हात दोन हात। अरे वा दोन भेटलो, पाण्यामध्ये तो बसलेला असतो, आपल्याला हात फिरवायला लागतं बस परफेक्ट। दोन घेतला असा खूप हा बसलेला असतो तो, चिखल बघा कसा घेतलाय, हा चिखल घेतलाय। आता पाणी सुकत चाललेलं आहे समुद्राचा, तो वरती दिसते आपल्याला बघा, असला दिसतंय ना भारी। बाबा दोन आहेत, नवरा बायको, नवरा बायको आहे काय नक्की बिझसको आहे, समजायला मार्ग नाही। दोन आहेत चालला बस आपण खूप पाण्यामध्ये खूप। बघा जवळ खूप
कसा चिखलावर उभा आहे ना खुबा, गाणं आहे वाटतं त्यांनी काढलेलं ते खुब्याचं एक कमी. खुबा चिखलावर उभा बघा, इथे एक आहे, इथे एक आहे. जवळच तीन भेटला आपल्याला. धुवाचा तो चिखल निघतं त्याचा मग पूर्ण. कलर बघा खुब्याचा, हा व्हाईट आहे खाली, व्हाईट आणि वरती ब्लॅक, ब्लॅक आहे ब्लॅक. खूब चापतून खूब चाफाला काय आलो ना, खूब ना खूब चापायला आलो ना बघा. हे बघा खूब खुबा. मी मास घाललेला आहे, कारण की वारा आहे ना, वारा थंडी लागते म्हणून कानानं एकदम. मग कानामध्ये गेला ना तसा मास, कान टाकलं का तो वारा लागत नाही, मग थंडी नाही लागत. तर वाजलं तर आता कम्प्लीट 3:30 वाजलेत बघा. खुबा कसला बसलाय ना पाण्यावर, पाणी कसला भारी वाटते बघा. इथं खुबचा बाला, आता आपण थोडस बालावर आलो, चिखलावर आलो. चिखलावर हे चिट्टा आहेत ना, चिट्टांच्या साईडला आलो बघू, भेटतंय का बघू. यो काय बाबा, यो बघा खुबा कसलाय. हा खुबा आम्ही खाऊ नये. दोन भेटलं हा बघा कसा बसलाय बघा खुबा. जाय ना जोर आहे वाटत, यान मेल ना फिमेल काही सावल काचा म्हणून नाही माहिती. खुबा बघा खुबा, वारा आहे ना भरपूर वारा आहे असा. आता जवळ जवळ रात्र होईल, वाजलेत 5:30 वाजून गेलो चाललो घरी. बाय बाय बाला, बरं बाय बाय, येऊ कधीतरी. आता परत खूप पण नाही भेटलं ते असती. हे बघा एवढं खूप भेटलं, बस झालं जे तरी पण ती रेसिपी घरी जाऊन बनवील आता मस्त पैकी. मी नाही बनवणार, आई बनवील. हे बघा आपलं खूप, आता आपण तोरू मस्त पैकी काती घेवायची, एक न वजन काहीतरी घ्यायचं हातोरी, नाही तर मग आहे मग त्याच्यावर फटका मारत होतो तुटलं घेतो. मग हे आपलं खूप आईने तोडून ठेवलं, हे बघा एवढं तोरलं तुटत बघा लगेच तो. बाबा बाबा, यू पण इस्तार गत
पूर्ण लादी लाल लाल गेली, असला पण पूर्ण माखवली आवरा रगत। आता दुसरा टाला घेतलाय कारण की त्याच्यामध्ये पूर्ण रगत होता, तो पूर्ण अंगावराचा फटका मारला ना का पूर्ण अंगावराचा, त्याच्यामुळं दुसरा टाला घेतलाय। आता बघा असा फटका मारायचा, लगेच तुटतो तो, दोन तुकडं होतात त्याचा, नुसता रगतच आहे ना। हा बघा आपला खुबा आतमध्ये, बघा त्याचा बाव आहे बाव, तो आता हाताने काढायचा मस्तपैकी, फोडून बिडून झालं ना आपलं मस्तपैकी, आता हाताने काढतो। आता कसा कसा काढतात तो बघा फक्त, आता ते काढायचं त्याच्यातून, खुबायांचा गोला आहे ना तो, तो काढायचा दोन जेवाचं ना, त्या नातमध्ये करायचा तो बरोबर निघतं तो आपोआप। बघा कसा काढते बघा हाताने आजी। खुब्यांचा रक्त बघा कधी निघलाय, लय रगत असतं या खुब्यांना, कुठलेच मच्छीला रगत नसते, इतका रगत असते हिला हे खुब्यांना, नुसतं लाल बरक। बघा खुबा आपलं कसलं भारी ना, एक नंबर। याचा आता आपण करू खिमा कातीने, पहिला धुऊ ते। आता ते धुवायचं पाण्यामध्ये, धुवायची तशी गरज नाही लागं, पण जरासं एके पाण्यामध्ये धुवायचं थोडंसं। हे बघा आता आपलं खूप आहे, एकदम बारीक करायचं कातीने, खिमा खिमा झाला पाहिजे त्यांचा पूर्ण। आई करते खिमा त्यांचा कातीने, खिमा एकदम जबरदस्त झालं ना एकदम खुबा, खावाला एक नंबर लागतो ना, त्यानं फोरून केलं ना, फोरून केलं वाजून भारी रोग टाकताना। खिमा करून आता आपला झालाय मस्तपैकी, खुब्यांचा खिमा झालेला आहे, नुसतं लाल 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 भरक आहेत ना। आता करू आपण सुरुवात बनवायला, ते हे दोन बटाटे घेतलीत आपण आणि कांदा आहेत न लसूण येऊ आणि या भाजलेला कांदा आणि भाजलेला खोबरा। हे आपलं खूब कसलं भारी वाटतं ना खूब, एक नंबर। आता कांदा कापायला घेऊ, बारीक करायचा एकदम। आता भाजलेलं खोबरं कट करून घेतो मस्त पैकी, बटाटा कापायचा बारीक एकदम, एकदम बारीक करायचा म्हणजे तो शिजला पाहिजे लवकर। कांदा कापून झाला आपला बारीक आणि बटाटा आहे आणि खोबरं भाजलेलं, आता लसूण बारीक बारीक एकदम कट करायचा। कांदा टाकलेला आपण तेलावर आणि लसूण टाकायचा सोबतच, त्याच्या खोबरं आहे ते मिक्सरमध्ये वाटायला लागल, वाटल्यावर नंतर टाकायचा। आता मसाला बिसाला आपण टाकून घेतून मस्तपैकी, टोमॅटो टाकलाय अर्धा आणि हळद मीठ आणि आग्रिकोली मसाला, तो लाल मसाला लाल पावडर। आता आपण बटाट टाकून याच्यामध्ये, टाकलेलं आहे बटाट शिजल दे लगेच। आता कढईचं ढाकण लावायचं म्हणजे जेणेकरून ते घामावर झालं पाहिजे, शिजलं पाहिजे घामावरच ते, जेणेकरून अजूक भारी टेस्ट येईल त्यांना। वाटण झालेलं आहे मस्तपैकी खोबरं भाजलेलं, खोबरं आणि भाजलेला कांदा, आता त्याच्यामध्ये टाकू। हे बघा टाकलेलं आहे वाटण आपण, आता कढईचं ढाकण आपण ओपन करू। बाबा बाबा यो बघा कसला वास सुटलाय ना, एकदम भारी जबरदस्त असा, किचनमध्ये पूर्ण खुब्यांचाच वास येतो, इतका वास भारी आलेला आहे। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा खुबे आणले का, असं सेम बनवा एक नंबर लागतात। झाले आपले खुब्यांची डिश तयार, तुम्ही पण एकदा खुबे कुठून घेतले तर असेच ट्राय करा,
सेम एक नंबर लागतात, जाम भारी। बघितली ना मित्रांनो खूप यांची कसली रेसिपी होती ती। रेसिपी म्हणजे काय, आपला काय दररोजचाच आहे ते। दररोज म्हणजे गेलो कधी बालावर का खूप आणतो आणि मस्तपैकी एक नंबर लागतात खावाला, जाम भरपूर भारी लागतात खावाला ते। टेस्टच त्यांची काय वेगळी आहे, मटणापेक्षा भारी आहे। आता आम्ही खातो तर आम्हाला माहीत आहे, ते नेहमीचं नाही बरं असं अवकाळीचं खाल्लं ना कधीतरी, का जाम भारी लागतं, लई भारी म्हणजे लई वेगळी टेस्ट निराली टेस्ट आहे त्यांची। व्हिडिओ आवडला मित्रांनो नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।